Ganbe papá, Moria. Yeah. नमस्कार मंडळी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गणेश चतुर्थी मेकअप लुक हा मेकअप लुक थोडासा हेवी मेकअप लुक आहे परंतु जो साधा सिंपल असा रोजच्या जीवनातला मेकअप लुक आहे तो लवकरच चॅनलवरती येऊन जाईल आणि मंडळी तुमच्यासोबत जो मेकअप लुक मी शेअर करत आहे तो तुम्ही गणेश चतुर्थी दिवशी किंवा तुम्ही गौरी गणपती दिवशी ज्या दिवशी तुमचं सत्यनारायणाची पूजा असेल त्या दिवशी करू शकता सो ते त्यांच्यासाठी आहे जर तुम्हाला हेवी मेकअप लूक करायचा असेल हेवी साडीवरती तर हा मेकअप लुक नक्की ट्राय करा सगळ्यात आधी इथे मी करते माझं स्किन केअर स्किन केअरसाठी हिमालयाचं मी ब्रँड चूज केला आहे सो so, त्यामध्ये मी हिमालयाचा टोनर यूज केलं आहे हिमालयाचा मी फेसवॉश यूज केलाय हिमालयाचं मॉइश्चरायझर यूज केलं आहे आणि माझं स्किन केअर मी कम्प्लीट केलेलं आहे आता स्किन केअर आपण करतच आहोत तर त्यासोबतच आपल्या ओठांची काळजी घेणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट असतं म्हणून इथे मी टिनटेन बाम यूज केला आहे जो आकी आहे जस्ट हबचा ह्याचा जो, जो प्रॉपर रिव्ह्यू आहे किट मिळतं जस्ट हबचं वन सेवन्टी नाईन रुपीजचं सो त्याचा जो प्रॉपर रिव्ह्यू आहे तो माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे नाही बघितला असेल तर मला नक्कीच सांगा कॉमेंट करून मी लिंक देईन पाठवून आणि तसं नाही बघायचं असेल तर चॅनलवरती जा आणि तुम्ही तसं बघू शकता आता आपण मेकअप स्टार्ट करतो आहे काय करायचं मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी दहा मिनिट थांबायचं स्किन केअर केल्यावरती आणि त्यानंतर मेकअप स्टार्ट करायचा सगळ्यात आधी लावायचा आपल्याला प्रायमर तर ते आपला हा इंडियन फेस्टिवल मेकअप लुक आहे थोडासा ग्लो यायला पाहिजे पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल इंट्रोमध्ये ती छान ग्लो आला होता मेकअपला तो यायला पाहिजे तो कसा येतो त्यासाठी मी इथे वापरते इल्युमिनेटिंग प्रायमर जे की आहे स्विस ब्युटीचं तर स्विस ब्युटीचं इल्युमिनेटिंग प्रायमर वापरलं आहे ते वापरल्यानंतर तुम्हाला ते ॲज ए प्रायमर ॲज ए मॉइश्चरायझर ॲज ए इल्युमिनेटर काम करतो सुंदर असा चेहरा मॉइचुराईज देखील त्याने होतो ते लावल्यानंतर मी ते वापरते फाउंडेशन तो फाउंडेशन जे आहे ते देखील स्विस ब्युटीचंच आहे आणि ते खूप हाय कवरेज फाउंडेशन आहे जे की तुम्ही ब्राइडल वेअरला वापरू शकता जे तुम्ही हाय कवरेजसाठी वापरू शकता वॉटरप्रूफ आहे वॉटर रिसिडंट आहे स्मच प्रूफ आहे सो तो तुम्ही बिंदास वापरू शकता मी टिपक्या टिप्याच्या सायन ते लावलं आहे हाताच्या सायने तुम्हाला ब्लेंड करायचं असेल तर बिंदास करा पण मला असं वाटतं ब्लेंडर किंवा ब्रशच्या सायने ब्लेंड करावं तुम्ही ब्रशच्या साय्याने कम्फर्टेबल असाल तर ब्रशच्या सहाय्याने करा किंवा जर तुम्ही ब्रशने न करता ब्लेंडरने करत असा तर ब्लेंडरने करा काय करायचं फक्त ब्लेंडर घ्यायचा मळा नळाकडे धरायचा एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं आणि तो ओला ब्लेंडरने ब्लेंड करत जायचा हळूहळू करायचं थोडासा फास्ट आहे कारण जर मोठा व्हिडिओ झाला असता साधारणतः हा मेकअप लू जर फास्ट न दाखवता तुम्हाला दाखवला असता कट न वगैरे करता तर हा मेकअप साधारणतः ता एक तासाचा ता, हा मेकअप लूक होऊन जातो जर तुम्हाला तसा बघायचं असेल लाईव्ह पाहिजे असेल तर मला कॉमेंट करून सांगा नक्की तुझ्यासाठी मी लाईव्ह घेऊन येईल आत्ता फाउंडेशन ब्लेंड झाल्यानंतर आपण लावतोय कन्सिलर तर कन्सिलरसाठी ते मी यूज केलं इनसाईटचं कन्सिलर जे की सध्या माझं करंट फेवरेट आहे जर तुम्ही माझे रेग्युलर सबस्क्रायबर असाल तुम्हाला माहिती असेल की हे माझं करंट फेवरेट आहे ह्याच्यामध्ये जो शेड जो आहे तो थोडासा डार्क शेड आहे जो तुम्ही कन्सिलसाठी वापरू शकता लाईट शेड तुम्ही घेतला तुम्ही त्याचा हायलायटिंग म्हणून इफेक्ट करा तुमच्यावर असं कन्सिल करायचं की हायलायटिंग करायचं आहे सो आपला so, सो so, बेक जो बेस आहे तो रेडी झाला आहे आता आपण वापरतोय कॉम्पॅक्ट पावडर <laughs> कॉम्पॅक्ट पावडर ह्यासाठी वापरली जाते बिकॉज तुमचा जो बेस आहे तो क्रॅक होऊ नये त्याला पॅच पडू नये तो केकी दिसू नये असं थोपल्यासारखं काहीतरी दिसू नये काहीतरी लावलं आहे आपण चेहऱ्याला असं काही दिसू नये म्हणून कॉम्पॅक्ट पावडरने सेट करणं खूप गरजेचं असतं नाहीतर त्याच्यावरती अक्षरशः त्याला भेगा पडल्यासारख्या दिसतात जमिनीला जसं पाणी नसतं आणि त्या टायमिंगला जर भेगा पडतात त्याचप्रकारे भेगा पडल्यासारख्या मेकअपला दिसतात आणि काहीतरी थोपून ठेवलं आहे चेहऱ्यावरती असं दिसण्यापेक्षा छान कॉम्पॅक्टने सेट करायचं त्यानंतर तो मेकअप सुंदर असा होऊन जातो सॅट कॉम्पॅक्टने सेट केल्यानंतर आता पुढची स्टेप आहे आपली काउंटर करायची आता इथे वापरते मी क्रीम काउंटर पण आता काय असतं कधी कधी काही लोक क्रीम काउंटर जे आहे ते आपल्या कॉम्पॅक्ट लावायच्या आधी देखील करतात बहुतेक लोक करतात ते मी ते का करत नाही आहे तर कॉम्पॅक्ट लावल्यानंतर देखील हे जे क्रीम काउंटर मी यूज करते इनसाईडचं ते ब्लेंड इझिली होतं काही फरक पडत नाही कॉम्पॅक्ट लवकर लावून घेतले तर जेणेकरून ना क्रॅकिंग वगैरे जे असते ते थांबते आणि आपण आरामात काउंटर करू शकतो सो मी किंट काउंटर करून घेतला आणि हे ब्लश आहे जे टिप्सी ब्युटीचं आहे ते देखील लावलं तर हे देखील क्रीम ब्रशेस आहे त्याचा देखील काही फरक पडत नाही सो मी सेम लावून घेतला आहे हा सीज ब्युटीचा आपला जो हायलाइटर आहे ते आहे जे की तुम्हाला माहित असेल माझं खूप जास्त आवडीचं हायलाइटर आहे एक संपलं होतं मी दुसरं घेतलं सगळ्यात आधीचं हायलाइटर माझं मतलब जेव्हा मी तयार के केला माझा तेव्हाचं हायलायटर म्हणजे हे हायलायटर आणि जे मला सगळ्यात जास्त आवडतं तुमचा कोणताही टोन असेल तर तुम्ही हायलायटर घेऊ शकता त्याच्यामध्ये भरपूर सारे वेरियंट आहेत तुम्ही त्याला कुठलाही वापरू शकता आता त्यानंतर फेस मेकअप आपला कम्प्लीट झालाय राहिलं फक्त लिपस्टिक आणि सेटिंग स्प्रे तो तर आपण लास्टला लावणार आहोत त्याच्या आधी करूया आपण आय मेकअप तर आय मेकअप साठी इथे मी यूज केलं एस एफ आरचं पॅलेट ज्याच्यामुळे हा मी पिंकीश तो थोडासा ब्राऊनिश शेड आहे तो पिक मी पिक केलेला आहे आणि मी माझ्या आयलीडवरती लावते ॲज अ ट्रान्झॅक्शन शेड दोन्ही आयलीडवरती तुम्हाला लावून आहे व्यवस्थित आणि त्यातलाच त्या पॅलेटमधला एक प्रेस ग्लिटर असतं गोल्डन कलरचं ते घ्यायचं आहे हाताच्या साह्याने ते आहे आता नॉर्मल ग्लिटर तुम्ही ब्लूच्या साय्याने लावायला गेलात ना ते तुमच्या चेहऱ्यावरती पडणार तसं जर करायचं असेल तर आधी चेहऱ्याचा मेकअप न करता फक्त डोळ्यांचा मेकअप करानंतर चेहऱ्याचा मेकअप स्टार्ट करा सो असं केलेलं आहे प्रेस गिटर लावलंय सध्या प्रेस गिटर जे आहे त्या खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल आहे सो ते वापरा आणि एस एफ आर मध्ये मिळून जातात आता सध्या पहिलं जेव्हा मी एस एफ आर पॅलेट घेतलं होतं ते सातशे ते आठशे रुपयाला मी घेतलं होतं आता ते सध्याच्या कंडिशनला साडेचारशे चारशेच्या दरम्यान तुम्हाला भेटून जाईल सो तुम्ही ते घेऊ शकता लिंक हवी असेल कुठल्याही प्रोडक्टशी मला कॉमेंट करा कारण काय होतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कधी कधी लिंक जात नाही सो त्या टायमिंगला लिंक न गेल्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम होतो तुम्हाला पाहिजे असेल कॉमेंट करून सांगा मी तुम्हाला ती पाठवून देईल आता इथे आपण यूज करतोय आपलं आय लायनर सो आय लायनरसाठी काही मी आपलं जे आहे ते स्केच आयनर वापरलेलं आहे जर तुम्ही नवीन आयलायनर लावत असाल ना तर तुम्हाला स्केच आयनर खूप चांगलं असतं त्यानंतर इथे मी वापरचं आहे काजळ काजळनंतर मी इथे मस्कारा वापरलेला आहे आणि त्यासोबतच माझे आयब्रो वगैरे सेट करून माझा डोळ्यांचा मेकअप जो आहे तो मी कम्प्लीट केलेला आहे तो अशा प्रकारे डोळ्यांचा मेकअप कप कम्प्लीट झाल्यानंतर आता आपण आपण यूज करणार आहोत आपला सेटिंग स्प्रे पहिलं लिपस्टिक नाही लावली आहे कारण आपला वेळ जो आहे ना थोडा वाचवायला बघते मी सेटिंग स्प्रे लावला आता सेटिंग स्प्रे वाळेपर्यंत आपण लिपस्टिक लावूया तो आपला वेळ वाचून जातो आता इथे लावते मी पिलग्रीमची लिपस्टिक जी की पिंकी थोडीशी निडीश शेडमध्ये आहे आणि खूप सुंदर अशी लिपस्टिक आहे खरंच खूप सुंदर अशी आहे पिंक मेकअप असेल कुठलाही मेकअप असेल तर ही लिपस्टिक लावून बघा मला तर वाटतं सगळ्या मेकअपवरती ही लिपस्टिक मस्त दिसेल सो ही लिपस्टिक लावल्यावरती मस्त आपला मेकअप सेट झालेला आहे ज्वेलरी वेअर करू शकता छान छान हेअरस्टाईल करू शकता त्यानंतर खूप सारे असे तुम्ही लि वगैरे वेअर करून टिकली वगैरे लावून तुम्ही रेडी होऊ शकता आणि हा जो फायनल लुक आहे तो तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हा फायनल लुक आवडला असेल तर मेक शुअर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका सोबतच शेअर करा मित्रांनी आणि मैत्रिणींसोबत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब केलं असेल तर मला नाव तुमचं सांगा म्हणजे तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे सर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत टेक केअर अँड बाय